नमस्कार, मी सौसंगीता भालसिंग, अहमदनगर। आज तुम्हाला एक सुंदर बोधकथा सांगणार आहे। कथेचे नाव आहे लक्ष्मी। एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी फार रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली, आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे, परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे। तुझ्या इच्छा असेल तर माग। माणूस खूप समजूतदार होता। तो म्हणाला, जर दारिद्र्य येणारच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही। बस फक्त त्याला म्हणावं, माझ्या परिवारात एकमेकात प्रेम आणि जिव्हाळा राहू दे। लक्ष्मी तथास्तू म्हणाली आणि निघून गेली। काही दिवसानंतर धाकटी सून स्वयंपाक बनवत होती। तिनं भाजीला मीठ मसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली। त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं आणि कामाला निघून गेली। त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या। जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला, पण भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे। त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला। त्यानंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट भाजी लागली। नंतर विचारलं, बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं। नंतर त्यानं विचार केला, जेव्हा वडील काही बोलले नाहीत तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांच्या विषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं। संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं, मी निघून चाललो आहे। माणूस म्हणाला, का? दारिद्र्य म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरी पण भांडण केलं नाही। ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही। कथेचं तात्पर्य, भांडण आणि ईर्ष्या यामुळे आपलं नुकसानच होतं। ज्या घरात प्रेम, शांती आणि आपुलकी असते, तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते। धन्यवाद।